फलंदाज योगेशच्या माध्यमातून योगेश आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये. जयेश किणी फॉलोइंग मार्क वरनं पुढचा चेंडू. हा चेंडू उजव्या एसटीवर राहिला, तिकडनं बाहेर निघतोय पंचा. दोन्ही हात समांतर रेषेत. विरल नायर याने इशारा केलाय, वाईड आहे. एक अतिरिक्त चेंडू, मॅच नंबर 2 आपण पाहताय. ग्रामीण प्रीमियर लीग 2021 क्रिकेट चा हा महासंग्राम रणसंग्राम आपण अनुभवताय. एक सुंदर स्पर्धा, एक अप्रतिम क्रिकेटची अनुभूती, क्रिकेटची मेजवानी आपल्याला अनुभवायला मिळतीय. सज्ज होतोय पुढचा चेंडू. चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीची कामगिरी पंचांनी पूर्ण केली. इशारा केला. हा पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू आहे, नॉन प्लेबल चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपानं धावफलकात भर पडते, धावसंख्या वाढते आणि पुढे सरकून ती जाऊन पोचली बरोबर 6-6 या धावसंख्येवर. त्यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू, दोन चेंडू खराब टाकल्यानंतर मग कमबॅक करणारा चेंडू अप्रतिम होता. उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला आणि तिकडनं चेंडूवर फक्त दिशा दिली, समोरच्या बाजूने ढकललं. एक सिंग डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळाला, एक निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं पुढचा चेंडू. ऑन साइड ला जायचं होतं, इथं मात्र दुखापत झाली. पाणी घेऊन जायचंय, लवकर पाणी घेऊन योगेश शांत बसवा त्याला. लवकर जायचंय तिथे बर्फा त्या गोलावालाकडनं कोणीतरी बर्फाचा एक तुकडा घेऊन या छोट्या मैदानात मागच्या साईड ना, बर्फाचा तुकडा घेऊन या लवकर. आपण या स्पर्धेत पॉइंट टेबल जर पाहिलं, पॉइंटवर गावदेवी कोपर 3 सामने खेळले, 3 सामने जिंकलेत, 6 गुण त्यांच्याकडे आहेत. नेट रन रेट 1.87. त्यानंतर शौर्य वॉरियर्स भामटपाडा दुसऱ्या क्रमांकावर आहेत, 3 सामने खेळले, 2 सामने जिंकलेत, 1 सामना जरी हारलेत, 4 गुण आहेत, 1.78 त्यांचा नेट रन रेट आहे. त्यानंतर किंग संतोष 14-32, 2 सामने जिंकलेत, 1 पराभूत, 4 गुण त्यांच्याकडे आहेत, 1.77 हे त्यांचा नेट रन रेट आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर. चौथ्या क्रमांकावर कुणाल रॉयल्स मांडवी, त्यांच्याकडेही 4 गुण आता झालेत, कारण नुकताच एक सामना त्यांनी जिंकलाय. 1.16 त्यांचं नेट रन रेट आहे. त्यानंतर गावदेवी वॉरियर्स भाताणे आणि जय गुरुदेव 11 शिरवली.
थोडीशी दुखापत झाली योगेशला, मला वाटतं चेंडू डोळ्याच्या जवळ त्याला लागला आणि त्यामुळे थोडीशी दुखापत झाली. तर नंतर त्यामधनं सावरून खेळ करण्याचा पुन्हा एकदा तो प्रयत्न करेल. हे आमच्या एक गाव एक संघ फॉर्मॅट मधली मुलं आहेत जी छोट्या मोठ्या लागण्याला कधी जुमानत नाही आणि खेळ करत राहतात. योगेश त्यामधलाच एक आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यावेळेस लागल्यानंतर योगेशनं चेंडूला उडवलंय हवेमधनं अप्रतिम झेल. यावेळेस योगेशला माघारी परतावं लागेल. योगेशचं विकेटचं बदन. योगेश बाद पहिलं षटक किफायती आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश किणीच्या माध्यमातून नवीन फलंदाज एवढा वेळ घालवून चालणार नाही. आपण आपला पुढचा फलंदाज लगेच रेडी ठेवायचा आहे मैदानामध्ये पाठवण्याकरता. त्यामुळे प्रत्येक टीम आपण याची दक्षता घ्यावी की फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच आपला पुढचा फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायचा आहे. जयेश किणी बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज जयेश किणीच्या माध्यमातून यावेळेस चांगला फटका आहे. दर्जेदार स्ट्रोक आहे. पायामधला चेंडू त्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने शिताफीनं फक्त दिशा दिली उडवला हवेमधनं चौकाराकरता. चार धावा. कवदेवी कोपर या संघाच्या माध्यमातून हे गीत बनवलं गेलंय. प्रशांत बाबू यांच्याकडनं हे गीत आहे. या टीमचे ते पॅकर आहेत. ह्यावेळेस एक धाव इथे मिळतीय. एकेरी धावेनं धावसंख्या एक या धावसंख्येनं वाढते आणि पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 11-11 वर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कम्प्लीट झालाय. पहिल्या षटकानंतर 11 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पहिली 6 षटक पूर्ण होतील त्याआधी यानंतरची ज्या 2 टीम आहेत आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि त्यांच्या विरोधात जय गुरुदेव 11 शिरवली ज्यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि जय गुरुदेव 11 शिरवली. जय गुरुदेव 11 शिरवली या स्पर्धेतला शेवटचा सामना ते खेळणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला जो खूप चांगल्या पद्धतीने झाला. ते गुरुदेव 11 शिरवली ज्यांच्याबद्दल आपण बोललो खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. मात्र कधी कधी नशिबाची साथ तीही गरजेची असते. काल एक सामना शेवटपर्यंत ते घेऊन आले आणि शेवटच्या 6 चेंडूत 10 धावांची गरज असताना 5 विकेट्स गेल्या. तो सामना त्यांनी पराभव केला आणि नंतर मग तो कॉन्फिडन्स लेवल तोही कुठेतरी थोडासा खाली आला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी अव्वल दर्जाची होणं या सामन्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. यावेळेस एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव आली. नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश दाखल झालाय. योगेशच्या जागी योगेश ज्याला बाद होऊन तंबूत परतावं लागलं. थोडीशी दुखापत त्याला झाली होती आणि त्यानंतर चौकाराचा इशारा आलाय. 4 धावा.
सज्ज होईल गोलंदाज आपला बॉलिंग मार्क वरण पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइड ला जायचं होतं चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये सरळ राहिला यष्टरक्षक त्या हातापर्यंत निघून गेला एक निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय 3 चेंडूनंतर 16 धावा थोडस सीमित यावेळेस ठेवले गेले ते यादवी कोपर या टीमला यावेळेस मात्र समोरच्या बाजूला चेंडूला फोर्स केलं मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळतीय खेळाडूला माघारे परतावं लागेल विकेट नंबर 2 दुसरा गडी यावेळेस माघारे परतेल नितेश परब यावेळेस विकेट मिळवतोय खेळाडू बाद नितेश परब एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून या स्पर्धेत त्याचं नाव राहिलंय काल 5 विकेट एका षटकातनं त्यानं मिळवल्या सलग 5 विकेट मिळवण्याचा एक वेगळा रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून नितेश परबनं आपल्या नावावर केला फनी व्हिडिओ मधला गोलंदाज नितेश परबच होता थोड्यानं वाचला तो फनी व्हिडिओ सर्व काही ठीक आहे मात्र जेव्हा बॅट फिरली तेव्हा नितेश खूप जवळ होता चेंडूच्या यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने उजव्या यष्टीवर ठेवला आणि तिकडनं यष्टरक्षकाच्या हातापर्यंत नेला एक निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय निर्धाव चेंडू बरोबरच एकंदर 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या फक्त 16 अगेन सुपर लाईन लेग ब्रेक गोलंदाजी हे अस्त्र सातत्यानं नितेश परब वापरताना पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मध्ये फिरकी टर्न तो निर्माण करतोय आणि लेग ब्रेक आपल्या या गोलंदाजीवर तो ठाम आहे यावेळेस निर्धाव डॉट चेंडूने त्यानं षटकाची सांगता केली 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांनंतर धावफलकावर धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर म्हणजे दोन्ही योगेश त्या दोन्ही योगेशच्या विकेटच्या पतनानंतर 16 विनंती आहे प्रत्येक प्रेक्षकाला किंवा खेळाडू आपण मैदानाच्या आतनं कुणीही वाहन घेऊन येऊ नये सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं पुढचा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये इथं मात्र झेल सुटतोय धावसंख्या इथे मात्र वाढतीये धावसंख्या 2 वाढून पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोचते ती बरोबर 18-18 या धावसंख्येवर आपल्या इथे मान्यवर पाहुण्यांचं आगमन होतंय भामटपाडा येथून माननीय सन्माननीय श्री देवनाथजी किणी साहेब या स्पर्धेकरता इथे दाखल झाले देवनाथजी किणी साहेब आपलं ग्रामीण प्रीमियर लीग 2021 मध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम देवनाथजी किणी झेल सुटलाय आणि झेल कोणाचा तर संतोष मडवीचा महत्वाचा खेळाडू संतोष मडवी म्हणजे एक विस्फोटक फलंदाज त्याला जीवनदान देणं महागडं ठरू शकत पंचांकडनं डेड बॉल असा इशारा करण गौरव किणी यानं चेंडू टाकताना एक आवाज दिला होता गोलंदाज सुशांतला त्यामुळे हा डेड बॉल धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावसंख्या 18 या धावसंख्येवर धावून पोचते षटकातील पहिला चेंडू ज्यावर एक दुहेरी धाव एक जीवनदान संतोष मडवीला पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल जीवनदान द्या मग हे सोसावं लागेल यावेळेस चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर एक उत्तुंग आणि हाय षटकार 6 धावा
संतोष मडवी सारख्या फलंदाजाला म्हणजे पिंट्याला जर आपण जीवनदान द्याल तर मग हे सहन करणं याची ताकदही ठेवावी लागेल, कारण मोठे फटके खूप जबरदस्त पद्धतीने खेळतो, खूप अप्रतिम पद्धतीनं मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे संतोष मडवी। पुण्याचे एकदा स्ट्रायकर इन कंड फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे। पुण्याचे एकदा बॉलिंग मार्क वरण हवेस ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळती आहे, एकेरी धावेने धावसंख्या एक न वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25। संतोष मडवीचे खूप सारे षटकार मी पाहिलेत, मात्र संतोष मडवीचा एक षटकार जो माझ्या आठवणीतला किंवा माझ्या मध्ये त्याच्या आतापर्यंत इनिंग मधला सर्वोत्तम राहिला, तो कुडूच्या सिकंदर पटेल मैदानावरचा। संदीप मडवीच्या गोलंदाजीवर ओपन क्रिकेट खेळताना त्यानं रिव्हर्स च्या माध्यमातून तो मारलेला षटकार म्हणजे एक अप्रतिम फटका होता। कुडूचं ते सिकंदर पटेल मैदान क्रॉस करत अगदी बिल्डिंगच्या मागे रोडवर गेलेला तो चेंडू रिव्हर्स च्या माध्यमातून त्याने खेळला होता। एक जबरदस्त स्ट्रोक जो आजही मला संतोष मडवी जेव्हाही फलंदाजी करताना पाहायला मिळतो तेव्हा तो आठवतो। एक जबरदस्त षटकार त्याच्या माध्यमातून ओपन क्रिकेटच्या माध्यमातून खेळला गेला होता। एकंदर चार चेंडू त्या खेळ संपलाय, ऑन साइडला मोठ्या फटक्याकडे जायचंय। एक धाव इथे मिळतीय, एकेरी धावेने धावसंख्या एक न वाढते, एकेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 या धावसंख्येवर। पाच चेंडूचा खेळ संपला, या पाच चेंडू नंतर धाफलकावर 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। संतोष मडवी मैदानामध्ये आहे, एक जुना जाणता खेळाडू, खूप प्रदीर्घ कालकिर्द आणि बहरदार कालकिर्द, निस्ती प्रदीर्घ नाही तर तिला एक वेगळं वलय आहे। हे होणार आहे, संतोष मडवी मैदानात उभा राहणार तर मग या पद्धतीचे फटके पाहायला मिळतील। यावेळेस चेंडूला उडवलाय, पुढे एकदा उडवला यांच्या बाहेर, संतोष मडवीच्या बॅट मधनं ब्रँडेड षटकार, 6 धावा। नगरी तो खेळत रुपारी ऑर्डर झाला तो पर संघाचा वरून धावांचा डोंगर संघासाठी झाला संकट मोठ संघाचा नाव जातो ते कुपर संघाचा अन प्रशान चौधरी दादाचा। आपल्या मुख्य मंचावर आपले मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत आणि अतिथींना आदर सत्कार देणं त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या मुख्य मंचावर भामटपाडा येथून सन्माननीय देवनाथजी किणी साहेब उपस्थित झालेत, त्यांचा आदर सत्कार त्यांचा आदरातिथ्य इथे मुख्य मंचावर केलं जातं। या स्पर्धेचे अध्यक्ष विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देवनाथजी किणी यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय, ज्याचा त्यांनी स्वीकार करावा। एक दर्जेदार स्ट्रोक आपण संतोष मडवीच्या बॅट मधनं शेवटच्या चेंडूवर पाहिला, त्या षटकारानं धाफलक जर आपण पाहिलं तर एकंदर जाऊन पोहोचलं ते 32-32 या धावसंख्येवर। पुण्याचे एकदा या टीम करता एक विकेट टेकर ही जबाबदारी ज्या गोलंदाजानं स्वीकारली त्या कामगिरीवर तो खूप चांगल्या पद्धतीने खडा उतरलाय तो गोलंदाज नितेश परब। बॉलिंग मार्कवर न येतोय, बघूया नितेश परब कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। समोर स्ट्रायकर इन करणं, त्याच्या विरोधात फलंदाज पंकज, चांगला चेंडू पंकज मात्र अपयशी आहे, बॅट मध्ये चेंडूला मिडल करणं त्याला जमत नाही। पुढेचे एकदा लेग बाईज हा इशारा पंच आशुतोष विवारे यांच्या माध्यमातून, धाव्याने धावसंख्या एक न वाढते, एकेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 33-33 धावांवर। षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे, 3 षटक थोडेसे शांत राहिले त्याचं कारण फलंदाज पंकज अपयशी, खूप सारे डॉट चेंडू त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत। सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरून, पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता नितेश परब,
यावेळेस संतोष मडवी इज ऑन अ फायर, त्याची खेळी सुरू आहे. त्याच्या बॅट मधनं मोठ्या फटक्यांचा वर्षाव सुरू आहे. यावेळी चेंडूला फुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार 6 धावा. सज्ज होईल ना गोलंदाज नितेश. यावेळेस फटका फसलाय, चेंडू जास्त काळ हवेमध्ये. नितेश बरप आलिंगन घालतोय स्वतःलाच. जेव्हा आरती होते तेव्हा शेवटची येते घालिंग लोटांगण वंदीन चरण, तेव्हा ज्या पद्धतीने गिरकी घेतो तसं यावेळेस झालं. स्वतःलाच स्वतः भोवतीच एक गिरकी घेतली आणि चेंडू जमिनीवर आदळला. जीवनदान, जीवनदान नंबर 2. धावफलक वाढलं, धावफलक 1 न वाढून जाऊन पोचतोय ते 40-40 वर. चाळीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस चांगला चेंडू आहे. यावेळेस फलंदाज पंकज अपयशाचा जो पाडा त्यानं सुरुवात केलाय तो कुठेतरी थांबायला तयार नाहीये. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येताना दिसत नाहीयेत. प्रत्येक फटका ट्राय करतो मात्र तो फटका त्याच्या बॅट मध्ये मिडल होत नाहीये. डॉट व डॉट चेंडू निघताना पाहायला भेट आहेत. अगेन अगेन चुका खूप महत्वाची बाब आहे. आता दडपणाखाली खेळ करतो. याच्या आधी चुका होत होत्या, चुकांच्या मधनं मग दडपण निर्माण होतं आणि मग दडपणाखाली आल्यावर खेळ खराब सुरू व्हायला होतो. यावेळेस तो खेळ थोडासा खराब होतो. बॅटमध्ये चेंडू मिडल होत नाहीये. संतोष मडवी सारखा एक अनुभवी खेळाडू जोडीला आहे, तो थोडस समजवतोय, थोडस सांगतोय आणि हे गरज आहे. संतोष मडवीनी काहीतरी समजवणं किंवा सांगणं, कारण खूप काळ संतोष मडवीनं टेनिस क्रिकेटच्या या दुनियेमध्ये घातलाय, त्यामुळे त्याच्या सांगण्यानं काहीतरी फरक निश्चित स्वरूपानं पडू शकतो किंवा एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. तो यावेळेस झाला. संतोष मडवीनं जवळ येऊन सांगण्यानं फरक पडला. यावेळेस आत्मविश्वास मनामध्ये निर्माण झाला. एक परफेक्ट स्ट्रोक चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा. विजय या षटकारानं धाफलक जाऊन पोचतोय ते 46-46. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 ही धावसंख्या धाफलकावर पाहायला मिळते. 2 षटक संतोष मडवी मैदानामध्ये आहे. किमान 70 ही टोटल इथन उभी करावी लागेल. 70-75 च्या आसपास पोहोचावं लागेल, कारण या टीमची म्हणजे गावदेवी कोपर या टीमची स्ट्रेंथ आहे त्यांची गोलंदाजी. गोलंदाजीच्या जीवावर खूप सामने त्यांना आपल्या नावावर केलेत, त्यामुळे बारडोली इथून रुरु यांचे परम मित्र जे इथे दाखल झालेत. मागच्या 3 महिन्यापासून ते इथे उपस्थित नव्हते, त्यामुळे रुरु ही थोडी त्यांची वाट पाहत होते. आज तेही खुश होत आहेत, थोडेसे सुखावत आहेत आणि त्यांच्या सोबत मुख्य मंचाकडे येत आहेत. सज्ज होईल ना गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं. पहिलाच गगनचुंबी आसमानी बिग हिट षटकार 6 धावा. संतोष मडवी आपल्या बहरात आलाय, आपल्या त्या जुन्या द्वेषात ज्या पद्धतीनं तो खेळ पाहायला मिळायचा संतोष मडवीचा, आज तो पाहायला मिळतो. महाराष्ट्रात संतोष मडवी म्हणजे वन मॅन आर्मी आहे. हा खेळाडू जेव्हा बहरात असतो तर मग 11 खेळाडूंना फक्त क्षेत्र रक्षणामध्ये आपली कामगिरी उंचावायची असते. संतोष मडवी बहरात आला तर मग एकाकी लढा त्याच्याकडनं सातत्यानं पाहायला मिळतो.
यावेळेस पुण्याचा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्र रक्षण, चेंडू सीमा पार, चौकार, चार धावा. किंग संतोष 1432 चे संघ मालक रोहितजी गुप्ता आपल्याला विशाल पाटील साहेब मुख्य मंचावर बोलवत आहेत. आपण संपर्क साधावा. या चौकारानं धाफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोचलंय 56 धावांवर. यावेळेस फक्त पाहिलं सोडून दिलं, डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू निघून जातोय. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज गौरव किणीच्या माध्यमातून अनुभव त्याच्याकडे खूप आहे. दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे बॅटल रंगतदार निश्चित स्वरूपाने होईल. बघा, हे बॅटल रंगतदार होणार होतं. याच करता मी म्हंटल की अनुभव दोन्ही बाजूने खूप सारा आहे. पहिल्या चेंडूवर संतोष मडवीचा षटकार आला असला तरी त्यानंतरचे दोन चेंडू गौरवनं खूप अप्रतिमतेने हाताळले. गौरव किणीकडनं अचूक टप्प्यावर त्यानंतर मारा झाला आणि दोन चेंडू त्याच संतोष मडवीला त्याने डॉटच्या स्वरूपाने हाताळले. गौरव किणी आणि संतोष मडवी या दोघांमधला संघर्ष पुन्हा एकदा एकवटतोय. ऑन साईडला उडवलाय, पाठलाग अपुरा आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला थांबवणं कठीण. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, चौकार, चार धावा. शौर्य वॉरियर्स आणि आपण दोघांनी प्लेइंग इलेव्हन फिलअप करायची. प्लेइंग इलेव्हन जे आपण दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेत. यावेळेस ऑन साईडला जागा बदलून खेळलेला फटका. आपल्या जागेपासून थोडासा पुढे आला, पायांची हालचाल पाहायला मिळाली. स्टेप आउट केलं आणि आघात केला चेंडूवर, पाठवलं त्याला बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार, चार धावा. वरुण धावांचा डोंगर संघासाठी झाला संकट मोचन संघाचा. 12 चेंडू 40 धावा संतोष मडवीच्या बॅट मधून आल्यात. चार षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज सुशांत बॉलिंग मार्क वर आलाय. सज्ज होईल पहिला चेंडू. यष्टीगत वास्त क्लीन बोल्ड फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मधल्या फळीत फलंदाजी करण्याकरता क्रमांक 5 मयुरेश जो मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज बॉलिंग मार्क वरण पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. यावेळेस चांगला फटका, एक करारा स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या नजीक. सुपर क्षेत्ररक्षण संतोष मडवी यावेळेस स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे या धावफलकाला एक मोठ्या टोटलची गरज आहे आणि ती माझ्या फटकेबाजीने पूर्ण होऊ शकतो. हा आत्मविश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे आणि तो संतोष मडवीच्या मध्ये खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने ठासून भरलाय कारण
खूप वर्षापासून याच कॉन्फिडन्सनं तो आपला एक चांगला दर्जेदार खेळ दाखवतोय. तो संतोष मडवी स्ट्रायकर इनकडनं फलंदाजी करेल, त्याच्या विरोधात सुशांत आणि संतोष मधला संघर्ष. ऑन साईडला उडवलंय गगन चिंबी आसमानी, अगेन बिगेस्ट हिट, षटकार 6 धावा. संतोष मडवी आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचलाय, वैयक्तिक 46 धावा त्यानं धावफलकावर लावल्यात. सज्ज हृदय गोलंदाज सुशांत आपल्या बॉलिंग मार्क वरनं संतोष मडवी करता स्ट्रायकर इनकडनं फलंदाजी करताना पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका करता जायचंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने असेल. एक धाव इथे कम्प्लीट केली, वेगानं दुसऱ्या धावे करता पुढे येतोय आणि 2 धावा इथे कम्प्लीट झाल्या. 2 धावानं धावफलक 2 न वाढते इथे, मात्र क्रॅम्प. संतोष मडवी या गोष्टीनं खूप साऱ्या जास्त प्रमाणात त्रस्त आहे. थोडासा धाव दुसरी धाव कम्प्लीट करताना ते त्याला जाणवलं, या गोष्टीनं खूप साऱ्या जास्त प्रमाणात त्याला त्रस्त केलंय. क्रॅम्पनं खूप जास्त वेळा तो हैराण होतो आणि यावेळेस ते पाहायला मिळालं. दुसरी धाव कम्प्लीट करताना थोडासा खिचाव त्याच्या मांसपेशींमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होईल. हवेत चांगला चेंडू आहे, फुल्लर लेंथ वर हाताळला, त्यांच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जातोय. डॉट बॉलला पाहायला मिळालाय, निर्धाव चेंडू बरोबरच एकंदर धावसंख्या धाफलकावर लागली गेली आहे, 73-73 धावा. शेवटचा चेंडू आणि अर्धशतकाकरता 2 धावसंख्येची गरज. यावेळेस चांगला फटका आहे संतोष मडवीच्या बॅट मधनं, 1 धाव इथे कम्प्लीट झाली, वेगानं दुसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आणि अर्धशतक पूर्ण. एकदा बॅट दाखवायची संतोष मडवी, 50 धावा आपल्या त्यांनी पूर्ण केल्यात. एक जबरदस्त इनिंग, एक सुपर आणि मॅग्निफिसेंट इनिंग बाय संतोष मडवी. एक जबरदस्त इनिंग संतोष मडवीची आपल्याला पाहायला मिळाली, 50 धावा आपल्या वैयक्तिक त्यानं पूर्ण केल्या. मधल्या फळीत फलंदाजी करण्याकरता आला आणि मधल्या फळीत एक जबरदस्त इनिंग त्यानं साकारली. या 50 धावांनी संघ जाऊन पोहोचला तो 75-75 धावांवर, विजयाकरता 1 आहे 76-76 धावा. यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे केली जाईल नाणेफेक. 2 टीम या दरम्यान तिथे जोडल्या जातील. एका बाजूनं जय गुरुदेव 11 शिरवली आणि शौर्य वॉरियर्स भामटपाडा. सन्माननीय देवनाथजी किणी साहेब, ज्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणही विना विलंब टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीम चे कॅप्टन आपण वेळ न घालवता लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. नितीन सोमन जे कर्णधार आहेत जे आमच्या सोबत जोडले जात आहेत, तदनंतर निलेश शेलका हे कर्णधार आहेत, त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. निलेश शेलका यावेळेस कॉल देतील. हेड इज अ कॉल अँड हेड. धन्यवाद देवानंदजी किणी साहेब. देवानंदजी किणी साहेब, एक प्रश्न असेल आपल्याकरता, फक्त या स्पर्धेबद्दल आपलं मत आम्हाला जाणून घ्यायचं होतं.
निलेश नाणेफेक इथे जिंकली आहे, प्रथम निर्णय काय असेल? प्रथम निर्णय आमचं क्षेत्ररक्षण असेल, फिल्डिंग करायची आहे. सामना जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण टॉप थ्री आपल्याला या एक गटात मिळणार आहेत. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना साधारण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, आणि या टीममध्ये यावेळेस काही बदल केलाय प्लेइंग इलेव्हनमध्ये? नाही, अद्याप तरी नाही, जे आहेत ते प्लेअर खेळवणार आहेत. जी प्लेइंग इलेव्हन आहे त्याच्याबरोबर जाण्याचा. एरवी नितीन सोमन आणि निलेश शेलका म्हणजे शिरवली टीम करता एक महत्वाची जोडी, शिरवली टीम करता दोन महत्वाचे खेळाडू. एरवी एकमेकांना जिंकवण्याकरता प्रयत्न होता, आज मात्र एकमेकांना हरवण्याकरता प्रयत्न करावा लागणार आहे. हा एक्सपिरियन्स आणि हा अनुभव कसा आहे? हा एक्सपिरियन्स जरा वेगळाच आहे, परंतु जी गेम आहे, जी गेम आहे ती त्यांनी सुद्धा खेळावी, आम्ही सुद्धा तशीच गेम खेळणार. शुभेच्छा असतील आपल्याला. नितीन, नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय असता? आता मात्र आत्मसन्मानाकरता खेळावा लागणार आहे, कारण स्पर्धेत आलाय, मग एक सामना विजयी करणं गरजेचं आहे. तो एक सामना तरी नावावर विजयाच्या दृष्टीनं जाणं खूप महत्वाचं आहे. आत्मसन्मान स्वतःचा वाढवण्याकरता एक खेळावा लागणार आहे. काय प्रथम फलंदाजी करताना साधारण किती टोटल उभी करणार? प्रथम फलंदाजी करताना आम्ही कमीत कमी 70 ते 80 रन मारायचा प्रयत्न करू. 70-80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग ऑर्डर सातत्यानं थोडीशी निष्प्रभ ठरतीय यावेळेस. बॅटिंग ऑर्डर मध्ये काही बदल की सेम टीम? नाही, सेम टीम आहे. शुभेच्छा असतील आपल्यालाही. मॅच कडे जाऊया, जास्त वेळ घालवला जाणार नाही, लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. चला विनाविलंब गावदेवी कोपर आपण मैदानात या. इथे नाणेफेकीचा कौल झालाय, नाणेफेकीचा कौल जिंकला तो टीम शौर्य वॉरियर्स भामटपाडा, आणि निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा. ओव्हर टू कमेंटर बॉक्स प्रमोद शेडगे, तिथे आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लवकरात लवकर, प्लीज वेळेची दिरंगाई करू नका गावदेवी कोपर, कारण कालच्या दिवसात सुद्धा 36 चेंडूंमध्ये तुम्हाला जवळजवळ 50 मिनिटे लागली होती. त्याकरता मी विनंती करेन, कारण गावदेवी कोपर संघ जास्त वेळ करतायत ते मात्र आपण सातत्याने पाहिलंय. हे ऑर्गनायझर कडून सुद्धा आम्हाला सूचना येते. गावदेवी कोपर, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अक्युरेट तुम्हाला 36 चेंडू हे जवळजवळ मॅक्सिमम 30 ते 35 मिनिटातच फेकले गेले पाहिजेत. थोडस संतोष मडवी कॉपरेट करा. वेल प्लेड, सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. संतोष मडवी पिंटच्या बॅट मधून धावा खोऱ्याने व्हायला गेल्या. तर सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. गावदेवी कोपर, प्रशांत चौधरी बाबू यांचा संघ दोनात करताना पाहायला मिळतोय. किंग संतोष 14-32 रोहित गुप्ता यांच्या संघाला. ही ग्रामीण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय, आणि ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू आज जिंकण्याच्या ईर्ष्येने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू आज संघ मालकांचा मात्र अभिमान वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूला हीच विनंती असेल की चांगला खेळ दर्शवा. जर कोणता खेळाडू आक्षेप पहा जर वाटला तर जरूर त्या खेळाडूला येणाऱ्या 3 स्पर्धेमध्ये 3 वर्षांकरता त्या खेळाडूला मात्र बंदी आणली जाईल, याकडे लक्षात असू द्या. त्यासाठी आपण डिसिप्लिन क्रिकेट, कोणत्याही प्रकारची मॅच फिक्सिंग स्पॉट कोणत्याही प्रकारे मात्र करू नये, हीच विनंती असेल प्रत्येक संघाला आणि कर्णधाराला आणि सर्व खेळाडूंना हीच सूचना असेल. आदेश आहे, आपण पाहतो ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष विशालजी अनंत पाटील आणि त्यांची कोर कमिटी यांच्या वतीने चांगला खेळ दाखवा. कारण क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला, ज्यांनी ज्यांनी मॅच फिक्स स्पॉट प्रकरणात जे सापडले गेले त्यांची कारकिर्द संपुष्टात आली. इथे तुमची कारकिर्द संपुष्टात येणार नाही, परंतु 3 वर्ष तुम्हाला वेट करावं लागले या स्पर्धेला. म्हणून खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळा. जे क्रिकेटला तुम्हाला द्यायचं आहे ते मात्र क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही जेवढा प्रयत्न होतील तेवढे मात्र जीवापाड प्रयत्न करा, चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळा, हेच मात्र विनंती असेल.
कारण असाच प्रकार मनोर प्रीमियर लीग मध्ये घडला गेला आणि त्या संघाला मात्र येणाऱ्या 2 वर्ष बॅन केलं गेलं. 2 वर्ष मात्र त्या संघाला मात्र खेळून दिलं जाणार नाहीये हे मात्र मनोर प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने निर्णय घेतला. म्हणून जे क्रिकेटच्या माध्यमातून जे नियम तुम्हाला फॉलो करायचे ते करा हीच फक्त विनंती असेल. या आपण मॅच कडे वळणार आहोत. ऑल द बेस्ट. धावांची गती 75 धावा 76 धावांचं लक्ष. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर सुंदररित्या दीपक मडवीला मात्र अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटला ब्रश करून चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. संतोष मडवीची ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग. या आपण जाऊया आवाज सप्त सुरांचा डीजे जितू पारुळ यांच्या माध्यमातून एक सुंदर सॉन्ग. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच जितू. सुंदर अशा वातावरणात हा चेंडू विसावला गेला. मिस्टर रोहित किनीच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खांद्याच्या इंजुरीने त्रस्त आहे परंतु क्रिकेटवरची जिद्द चिकाटी रोहित किनी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 0. पहिल्या चेंडूवर दीपक मडवे एक मोठा धक्का यावेळेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच अँगलने मात्र या वेळेला चेंडू पाहायला मिळाला. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण अगोदरचा मात्र या वेळेला चेंडू जर आपण पाहिला असेल तर त्याच पद्धतीने चेंडूची मात्र या वेळेला सांगता होताना पाहायला मिळतोय. गुडलाईन स्पॉट वरून चेंडू मात्र हलकासा चेंडू हवेमध्ये स्विंग होताना पाहायला मिळतोय. कारण ही खेळपट्टी कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. या खेळपट्टीचं हेच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहायला मिळतो. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष मडवी. अप्रतिम सुंदर चेंडू होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते एक या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर 1 गडीबाद. ही ताकद आहे संतोष मडवी या गोलंदाजाची. सफाळेच्या अगदी मात्र रेल्वे स्टेशनच्या जवळ असणारा मैदान नुतरनगर माकणीच्या मैदानात काय भन्नाट फॉर्म मध्ये होता. जवळजवळ 3 ते 4 वेळा मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावणारा हाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांच्याच संघाने क्रिएटिव्ह 11 माकणे रुपेश गावडे यांच्या संघाने मात्र तो विजेतेपद पटकावला गेला. तोच खेळाडू संतोष मडवी. यावेळेला मात्र शवणंबूलचा फटका. सुंदर फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला अक्षय पाटीलच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. गुड शॉट. सुपर फटका. चौकार आलाय आणि 4 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. लगेच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदररित्या गोलंदाजीचं पृथ्थकरण. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 5 धावात चेंडू फेकून झालेत. संतोष मडवी पिंट्या या नावाने लाडाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. गुड बॉलिंग. एका साईडला अक्षय पाटील पाहायला मिळतोय. अप्रतिम सुंदर लेंथ ऑन लाईन यासाठीच ओळखला जातो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहतो. अफाट वेग चातुर्य आणि दिशा या 3 गुणांचा मिलाफ अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर संतोष मडवी पहिल्या षटकांचा खेळ झालाय. इथे पार्टनरशिप करावी लागणार आहे. 2 फलंदाज आहेत. एका साईडला जयेश सारखा हरवणारी खेळाडू, एका साईडला अक्षय पाटील सारखा हरवणारी खेळाडू पाहायला मिळतोय. आणि या 2 खेळाडूंना मात्र इथे बिल्ड करावं लागेल ती पार्टनरशिप.
व्हायचं, कशा पद्धतीने पार्टनरशिप होईल याकडे लक्ष असेल. षडक क्रमांक दुसरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. सुनील पाडोसा मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. अतुल पाटील थँक्यू व्हेरी मच, हे सुद्धा जॉईन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षडक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पाच धावा. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय, जयकांत तरी कोणतीही चुकी करणार नाहीये. जयेश मात्र आज कागदोपत्री स्ट्रॉंग असताना सोहिल शेखने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी सातत्य राखलं गेलंय आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी फलंदाज जयेश किनी बॅक टू द पॅव्हिलियन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या पाच धाव या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सोहेल सलीम शेख यांचे सुपुत्र पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये 76 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. कारण म्हटलं होतं ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. म्हणून ना मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने क्रिकेट खेळणं हेच तुमच्या हातामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये पाच धावा आल्या. संतोष मडवेने फ्लॉपून गोलंदाजी करत असताना सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण सातत्य काय असतं हे पुन्हा एकदा मात्र संतोष मडवेने दाखवलं. यावेला सोहेल शेखचा हा खूपच बाहेर चेंडू होता. आशुतोष व्यवहारे या ठिकाणी वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत. यावेळेला चेंडू मात्र निघून जातोय सुंदररित्या मात्र सिंगलच्या माध्यमातून बाईच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 7 धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. दोन धुरंदर खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन प्रथमतः दीपक मडवी बाद झाला आणि त्यानंतर जयेश किनी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने सोहेल शेख आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं, शफल झाला आणि यावेळेला आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या बॅटमधून एक सुंदर फटका. 4 धावा गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर आमच्या व्यासपीठावर देवनाथ किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेला ऑफ साईडला सुरेख फटका आहे. चेंडू मात्र यावेला निघून जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावा येत आहेत तर 2 ने मात्र पुढे सरसावून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळत आहेत.
येस पंच काय दर्शवत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकाल. नोचा इशारा पंचाने दिलेला आहे, कारण तुम्ही 90° कोणमध्ये मात्र तीन क्षेत्ररक्षक हे ठेवलंय आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी मात्र तुम्हाला सोसावा लागणार आहे. नोचा इशारा आणि देन फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस एकंदरीत आपण पाहतो तीन धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा आणि प्लस नऊचा इशारा येत असताना तीन धावा या ठिकाणी आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्युअर लेगची जी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं तिथे त्याच्या आतमध्ये मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्याच कारण आपण पाहू शकलात. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. धावांची गती फलकावर 14 runs. ऑन साइड ला मिस्टेमिंग झालाय. फ्री हिटच्या चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव काही रोखू शकणार नाहीये. योगेश पाटील मात्र त्या ठिकाणी बॅकअप साठी येत आहेत. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. ग्रामीण प्रीमियर लीग चा हा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच वर्ष पहिला आहे, परंतु विशालजी अनंत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलंय खरोखरच वाखाणण्याजोगे. स्तुती सुमने उधळली जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. रात्रंदिवस झटत असताना हे सर्व प्रायोजक आयोजक पाहायला मिळाले. यावेळेला ऑन साइड ला दमदार फटका आहे, टक्कन आवाजाला. याचा अर्थ आपण पाहतो स्वीट टायमिंग. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध 6 धावा. गुड शॉट. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 runs. चेंडू फेकून झाले आतापर्यंत सोहेल शेख याच्या हातखंडामधून. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 21 धावा फलकावर पाहायला मिळत आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे झुकण्याची क्षमता अजूनपर्यंत पाहायला मिळते. 55 धावांचं लक्ष अजून सुद्धा हे समोर असणार आहे. चला वेळ दौडू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना उजव्या हाताने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुशांत किनी या वेळेला पूर्णपणे मात्र आपण पाहतोय फसतोय. त्यासाठी जाळं मात्र या ठिकाणी आखलं गेलं होतं, त्यामध्ये शिकार मिळते. सुशांत किनी एक बिग विकेट, मोठा धक्का. मात्र सुशांत किनीच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर किंग संतोष 14-32 चांदीप या संघाला. गुड बॉलिंग, सुंदर कम बॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. आई गावडी दुपर संघाचा अन प्रसाद चौधरी दादाचा. प्रसाद चौधरी दादाचा मित्र महेश चुडू षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या 21 run. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 55 धावांचं लक्ष आहे. किंग संतोष 14-32. रोहित गुप्ता यांचा संघ दोळात करताना प्रशांत चौधरी बाबू यांच्या संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्तीवर आणि धावांची गती 21 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपताय तर सुहाजी पाटील वडघर बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना दिलं जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा, 24 चेंडू 55 धावा. इथून मात्र रणनीती खूप आखावी लागेल. एका साईडला अक्षय पाटील लयबद्ध झालेला आहे. चेंडू मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत आणि खऱ्या अर्थानं खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. एका साईडला अर्धशतक झळकावत असताना सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं सुद्धा प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं ते संतोष मडवे यांच्या माध्यमातून. गौरव किरी नवीन फलंदाज एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये, परंतु खऱ्या अर्थानं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल.
मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी सौजन्य केले तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एम एच 48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संजयजी एकनाथकिनी यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शौर्य वॉरियर संघ मालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, वेलकम संजयजी किनी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. धावांची गती 22. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर फेके येईपर्यंत मात्र यावेळेला एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 23 रन्स 23 धाव या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक तिसरा आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत संतोष मडवी एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खऱ्या अर्थानं आयडियल आदर्श खेळाडू मात्र मानते आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील ग्लेन मॅग्राथ या गोलंदाजाला आणि त्याच्याच माध्यमातून मात्र सुंदर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल कॉटन बोलची संधी आणि यावेळेला संतोष मडवी कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना अक्षय पाटील बॅक टू द डगआउट. धावांची गती 23 धाव या फलकावर पाहायला मिळतात. ग्रामीण प्रीमियर लीग 2021 च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत. आमच्या व्यासपीठावर विशालजी अनंत पाटील आणि त्यांची संपूर्ण कोर टीम आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील असतील, भूषण मडवी असतील, पिंटू पाटील असतील, बिपिन पाटील असतील, अक्षय पाटील असतील, ही सर्व मात्र या ठिकाणी एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. संजयजी गरज सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. उद्याच्या तयारीत मात्र संजयजी गरज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून नेत्रदीपक आयोजन अप्रतिम सुंदर चेंडू होता यावेळेला खेळून काढला जातोय. रिस्पेक्ट दिली जाते ती गौरव किनीच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतो. हे दोन खेळाडू भरपूर वर्ष क्रिकेटच्या जीवनामध्ये हारजीत पाहिलेले आहेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जय पराजय हे सुद्धा पाहत असताना संकटाच्या नद्या ज्यांनी मात्र पार केलेल्या आहेत. अशा प्रकारचे दोन खेळाडू लेजंड पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर जतीन किनी आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 24 धाव या फलकावर किंग संतोष 14-32 20 चेंडू आणि 54 धाव 52 धाव 20 चेंडू आणि 52 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राऊंड द विकेट वेळा सुंदरित आपण पाहतो. ऑफ साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं योगेश पाटील. अप्रतिम मात्र या वेळेला पुढे सरसावत आहेत. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी नाईस टायमिंग 4 धावा. तीन षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या 29 धावा या फलकावर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय. 47 धावांचं लक्ष हे समोर असेल ते येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 47 धावा 18 चेंडू आणि 47 धावा हे सामन्याचं समीकरण. किंग संतोष 14-32 संदीप या संघाला ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं होतं की आपल्या या विभागात लीग व्हावी, आणि ही संकल्पना घेऊन मात्र विशालजी पाटील आणि सर्व संघ मालक, सर्व कोर कमिटी यांनी मात्र जे आज खेळाडूंचं स्वप्न साकार केलेलं आहे, खरोखरच वाखाणण्याजोगे. या स्पर्धेला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल, कारण खेळाडूंना मात्र ग्रामीण दुर्गम भागामध्ये 18 चेंडू 47 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ग्रामीण दुर्गम भागामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळत नसतो, व्यासपीठ तयार करावं लागतं, आणि ते व्यासपीठ आज या 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः प्रशांत चौधरी बाबू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले खेळाडूंना पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. काही संघ मालक जिद्दीने मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु प्रशांत चौधरी यांनी सांगितलं की खेळाडू चांगले तयार होत आहेत, तर मला मात्र या प्लेइंग इलेव्हनची जरूर गरज नसेल, आणि त्याकरता मात्र ते पाण्याची व्यवस्था करताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचं मोठं हृदय असावं लागतं तुमच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा 29, 18 चेंडू 47 धावा सामना बॅलेन्स संघ आहे. धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास. गौरव किनीच्या बॅट मधून एक चौकार आला, इंटेलिजन्स स्ट्रोक पाहायला मिळाला, इम्प्रोवायझेशन स्ट्रोक आपण पाहिला, बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहिला होता. गेला षटक, यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला टॅप केला जातोय जयकांत तरे, मॅन फ्रॉम खानिवडे, कुटी प्लसचा खेळाडू दुसऱ्या धावेसाठी निघालाय. रोहित किनी मात्र बॅकअप साठी येतात, तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. या दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या किंग संतोष 14-32 या संघाची जाऊन पोहोचतो फलकावर, ते एकंदरीत 31 रन 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एक चुरस निर्माण होईल यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोहेल शेख यावेळेला पाहिलं न्याळला खूपच बाहेर असल्या कारणानं पंच मात्र वळतायत. आशुतोष व्यवहारे व्हाईटचा इशारा करताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग असताना 44 धावांचं लक्ष असेल. चेंडू जर आपण पाहिले तर एकंदरीत 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूमध्ये 44 धावा हे सामन्याचं समीकरण. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर यावेळेला शॉर्ट गली रिजन, शॉर्ट लेग गली, त्यानंतर एक शॉर्ट स्क्युअर लेग घेतला होतोय, त्यानंतर स्लिप पॉइंट योगेश पाटील आपण पाहतोय, त्यानंतर आपल्याला योगेश जाधव सुद्धा पाहायला भेटतोय, मॅन फ्रॉम माजिवली पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑन साइड ला दमदार फटका आहे, परंतु संतोष मडवेला निवडलं, त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी धनंजय पाटील, एक शांत स्वभावाचा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजत आहे हो कोणाचा, आई गाऊ दे कुपर संघाचा ऑन प्रशांत चौधरी दादाचा, प्रशांत चौधरी दादाचा मित्र महेश कुडू दादाचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 32 धावा 32 रन 14-32 अर्थातच लक यावेळेला मात्र 7 देईल का. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय फ्लिक केलं जातोय, चेंडू निघून जाईल, टिपमेंट विकेटचा क्षेत्रक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिडॉनचं क्षेत्रक्षक बॅकअप चांगलं मिळालं, एकच धावीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. प्रीतम घरत या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, काबिलियत आहे या खेळाडूकडे, परंतु पायाचा आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 रन 33 धावा जीवाची आकांता सर्व खेळाडू करत असताना पाहायला मिळतात, कारण पॉईंट टेबलमध्ये आपण पाहतो कॉम्पिटिशन वाढलंय. कोणता संघ मात्र नेट रन रेटने पुढे जाईल, कोणत्या संघाला मात्र यावेळेला अंतिम 3 दरवाजे ठोठावले जातील ए ग्रुप मधून, तर बी ग्रुप मधून उद्यापासून मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. फुलटा चेंडू सोडणार नाहीये, आ बैल मुझे मार हे शब्द उच्चारावेच लागतील. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय, 6 धावा आता मात्र गेम इज ऑन, 6 धावा येत आहेत. गुड शॉट. Oh,
षटकार आणि धावसंख्येत जाऊन पोहोचते फलकावर 39 धावात 14 चेंडू आणि जवळजवळ 37 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 14 चेंडू 37 धावा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे मात्र झुकण्याची क्षमता आपण पाहू शकाल. पाहायचंय प्रीतम गरत कितपर्यंत मात्र मजल मारेल. आज संघ संकटात सापडलाय, परंतु सोहेल शेख एक अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतोय. जर एक्सपिरियन्स खेळाडू असतात त्यावेळेला मात्र खरोखरच अपकमिंग यंगस्टरला एक दिलासा मिळत असतो, एक आधार असतो, आणि तो आधार मात्र यावेळेला सोहेल शेखला जरूर मिळालाय. कारण संतोष मडवी सारखा खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू आहे, रोहित किनी सारखा खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू, जयकांत तरे सारखा, योगेश पाटील सारखा यावेळेला खेळाडू पाहायला मिळतोय. डाऊन साईडला मिसटायमिंग जरूर झालाय, चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय, एकदा वर्चित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेके पर्यंत मात्र यावेळेला जबरदस्त धमचाकी यावेळेला पाहायला मिळते. दोघांना खेळाडूंचं तालमेल सुप पाहायला मिळालं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन 41 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन 41 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. धावांची गती फलकावर एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 42 रन विजयासाठी. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग जवळजवळ आपण पाहतो. 34 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 34 धावा. सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला परिश्रम करावे लागतील, कारण म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. आणि तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत मैदानीच्या आतमध्ये, कारण संकटात संघ सापडलाय. आणि यावेळेला संकटमोचक कोण बनेल याकडे सर्वांची नजर मात्र या सामन्याकडे लागलेली आहे. किंग संतोष 14-32 की गावदेवी कोपर, गावदेवी कोपर की किंग संतोष 14-32 हे सामन्याचं समीकरण मात्र चर्चेला उधान येताना पाहायला मिळतं. 12 चेंडू 34 धावा. मी हे करू शकतो, मी हे करणारच, या गोष्टी खूप महत्वाच्या पाहायला मिळतात. आणि यशाचा सोपा मंत्र तोच आपल्याला पाहायला मिळतो. हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण मित्रांनो, खेळाडूनं पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आस्थागायत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून प्रयत्न करीत राहणं हीच आपली खूप खुबी असावी लागते. धावांची गती जर आपण पाहिली तर 42 धावा. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 34 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र प्रीतम गरजचा हा दमदार फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ टॅलेंट, मॅक्झिमम सिक्स, सुपर टायमिंग, माइंड ब्लोइंग शॉट. यावेळेला रोहित किनी विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि पहिल्या चेंडूवर मात्र सुरुवात खणखणीत आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 48 धावा विजयासाठी. आता मात्र 11 चेंडू 28 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम गरत, मी म्हटलं होतं या खेळाडूकडे तेवढी काबिलियत आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, एबिलिटी आहे या खेळाडूकडे. तर विकेट घेण्याची क्षमता रोहित किनीच्या नावावर कित्येक विकेट हॅट्रिक आणि विकेट घेण्याची क्षमता असणारा गोलंदाज पाहायला मिळतो. टेंबोड्याचं मैदान 16 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता त्या सिरीज मध्ये. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतो, चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि एक सोपा झेल, मात्र यावेळेला झेल कोणताही सोपा नसतो, परंतु त्याला सोपा करावा लागतो. परंतु या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन खचलं आणि एका क्षणाला मात्र हा झेल नाही तर ही मॅच सोडले असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. ओ माय गॉड, हेच मात्र वाक्य म्हणावं असं वाटेल. तर एका साईडला थँक यू व्हेरी मच म्हटलं असेल प्रीतम गरतने ते सोहेल शेखला. दोन धावा येत आहेत, फलंदाज सुद्धा सुखरूप मैदानाच्या आतमध्ये.
अप्रतिम ही टेक्निक आहे रोहित किनीच्या नावावर अशा प्रकारचे चेंडू कितीतरी पाहायला मिळतात, कारण या गोलंदाजाकडे खांद्याच्या जोरावर मात्र चांगले एफर्ट घेताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू येतोय आणि तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50, येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावा. यावेळेला मात्र प्रयत्न केले पायाचा, या प्रयत्नानं यश येईल का? चेंडू मात्र टर्न होतो त्या ठिकाणी, निघून जातो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध सिग्नल येतो विरल नायर यांचा 4 धावा. गुड शॉट, जीपीएल चौका. जनसेवा करणारे विशाल अनंत पाटील हे नेहमीच आपल्याला तत्पर असताना पाहायला मिळतात. कमी वेळेत कमी वयामध्ये मात्र ज्यांनी समाज सेवेमध्ये चांगल्या प्रकारचं मात्र हातभार लावलेला आहे असे विशालजी अनंत पाटील, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थातच आपण पाहतो विशालजी अनंत पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 54 धावा, विजयासाठी 22 धावांचं लक्ष, चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना रंगतदार चुरशीचा आणि अत्यंत यावेळेला आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळतो. योगेश पाटील तिथपर्यंत मात्र पोहोचणार नाही आहेत, बॅकअप चांगला मिळतोय योगेश जाधवच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 55 धावा. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये 21 धावा. गौरव किनी एकाच संघामध्ये दोन खेळाडू बिलॉंग करताना पाहायला मिळतात, परंतु जसं आयपीएल ला सुरुवात झाली ना त्याच पद्धतीने मात्र या लीगच्या मॅचेस ला सुरुवात झाली. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालं लीगच्या मॅचेस मी खेळावं, आणि आज आमने सामने या ठिकाणी बेस्ट अँड बेटर कोणता खेळाडू ठरेल याकडे मात्र लक्ष आहे. कारण म्हटलं आता परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि तेच मात्र आता क्वालिटी कोण दाखवेल, गौरव किनी की रोहित किनी, या दोन खेळाडूंकडे लक्ष मात्र या ठिकाणी लागलं गेलंय. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा, 7 चेंडू 21 धावा. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतर नितीन सोमन आणि निलेश शिरका मात्र हे दोन आमने सामने पाहायला मिळतील. यावेळेला ऑफ साईडला सुंदर मात्र यावेला टॅप केला जातोय चेंडू, चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सोहिल शेख मात्र फेकी करतायत, तत्पूर्वी मात्र यावेळेला हा ना करता करता या ठिकाणी आपण पाहतोय तालमेलची कमी, तू तू मै मै. आणि यावेळेला आपण पाहतोय प्रीतमला मात्र परतावं लागेल टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, कारण प्रीतमकडे मात्र ती क्षमता होती, तालमेलची कमी पाहायला मिळाली. आता मात्र या ठिकाणी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी 20 धावांचं लक्ष, 6 चेंडू 20 धावा. महाराष्ट्रात वसई तालुक्याचं नाव गाजतय हो कोणाचा, आई गाऊ दे कुपर संघाचा अन प्रशांत चौधरी दादाचा, प्रशांत चौधरी दादाचा मित्र महेश कुडू दादाचा. धावांची गती जाऊन पोहोचते 56, महेश कुडू आणि प्रशांत चौधरी, महेश कुडू टीम मिंटॉर म्हणून ज्यांची उपलब्धी पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 56, 6 चेंडू आणि 20 धावा, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. आता खरी मदार असेल दोन खेळाडूंवर, प्रत्येक या खेळाडूकडे सुद्धा मात्र या खेळाडूच्या हॅटेटकडे जाऊ नका, या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप मात्र कौशल्य ठासून भरलेलं आहे. पाहायचंय कशा पद्धतीने खेळ करेल या खेळाडूच्या माध्यमातून, हीच ती वेळ आहे, अभी नाही तो कभी नाही. चला टीम मीटिंग करू नका, जास्तीत जास्त वेळ दौडू नका, तुला आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावा, सामना बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर, कारण कोणत्याही संघाला मात्र कमी लेखून चालत नाही. कारण म्हटलं जातं ना की जगाला, संपूर्ण जगाला बुडवणारी
ताकद असणारा समुद्र हा मात्र एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. म्हणून प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ हे कधी महान असतात जेव्हा जेव्हा मात्र त्यांची गुणवत्ता सिद्ध करतात खेळपट्टीवर त्यावेळेला ते महान ठरत असतात. हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे बोल आहेत. 6 चेंडू 20 धावा. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. गोलंदाज आहे वैभव, 5 चेंडू आणि 20 धावा. पाच चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूच्या हेटेटकडे जाऊ नका, या खेळाडूकडे सुंदर कौशल्य आहे. 6 धावा 4 चेंडू 14 धावा विजयासाठी. चार चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. जबरदस्त सामना ट्विस्ट निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज मिस्टर प्रतीक्षा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला, सफल झाला, पायांची हालचाल चांगली होती, चेंडूवरची नजर चांगली होती. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावा. म्हणतात ना जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्नांची पाहणे लिहितात त्यांची मात्र जरूर कधीच पाने कोरी नसतात ही नशिबाची आपल्याला पाहायला मिळतात. आणि नशीब या ठिकाणी जरूर साथ देईल का? 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, नक्कीच तुम्हाला त्याचं लक यावेळेला जरूर पाहायला मिळेल. पाहायचंय प्रतीक. आता मात्र यावेळेला अजून एक षटकार की चौकार, सिंगल की डबल हेच मात्र क्रिकेट पाहायला मिळेल. यावेळेला ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच, सुपर टायमिंग पाहायला मिळालं. क्लास कव्हर ड्राईव्ह, वर्ड शॉट, सुंदर टायमिंग. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतून युट्यूबच्या माध्यमातून हा स्ट्रोक प्रतीक्षा बॅट मधून आलेला दमदार चौकार. 4 धावा. चौकार येतो आणि 4 धाव्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 66. आता मात्र चेंडू आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा. काही कमालीची बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते, सुपर बॅटिंग. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न असेल का मात्र फेकेपर्यंत यावेळेला स्वतःला सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र यावेळेला भाग पाडलं गेलंय. मात्र गौरव किनी त्या ठिकाणी पोहोचतील का तर नाही, पंचांचा सिग्नल येतो, यस इज गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली लेग बाईच्या इशाऱ्याने आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी दर्शवत असताना आता चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9 2 चेंडू 9 धावा. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईची छावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. जबरदस्त प्रत्येकने मात्र यावेळेला बाजी लगावले आतापर्यंत क्रिकेटच्या माध्यमातून. प्रत्येकने मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलंय, परंतु वैभवचं सुद्धा मी कौतुक करेन. 2 चेंडू आणि 9 धावा अशा प्रकारचे सामने 2 ते 3 वेळा आपण पाहिलेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज वैभव त्याच कॉन्फिडेंट लेवलने गोलंदाजी करताना यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. परंतु यावेळेला मी म्हटलं होतं 99% मेहनत घ्या आणि 1% देवावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर. यावेळेला आपण पाहतो 5 धावा वाईड प्लस 4. आता मात्र चेंडू आहे 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांचं लक्ष किंग संतोष 14-32 रोहित गुप्ता यांच्या संघात. माझा
थँक्यू. दोन चेंडू आणि चार धावा, सामना होता कुठे आला कुठे, याला म्हणतात क्रिकेटीचं पार्ट ऑफ द गेम. आता मात्र या वेळेला आपण पाहतोय दोन चेंडू चार धावा. संतोष मडवे यांच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली, चला थोडीशी घाई करा. दोनच मॅच आतापर्यंत मात्र समाप्त झालेत. एक वाजण्याच्या सुमारास आपण पाहतोय, एक वाजून पाच मिनिटं झालेली आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या दोन चेंडू चार धावा, 72 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं होतं आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर प्रतीक एका साईडला, तर एका साईडला वैभव. दोन चेंडू चार धावा, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. दोन चेंडू चार धावा यावेळेला पाहिला, चेंडूला मात्र सुंदररित्या रिस्क घेतली आणि यावेळेला जोखीम पत्करून चेंडू मात्र सीमारेषा पार. प्रत्येक मी म्हटलं होतं की या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूच्या हायटेटकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे, कौशल्य आहे आणि तेच मात्र करून दाखवलं. जबरदस्त सामना, एक चेंडू राखून दणदणीत विजयी या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लढले परंतु तेच जिंकले ज्यांनी मात्र बाजी लावली. जबरदस्त, सुपर, मॅग्निफिसंट. चला या आपण डिसिप्लिन क्रिकेट दाखवूया. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध मात्र आपल्याला जोपासावे लागतील. संतोष मडवी एका साईडला आपल्याला पाहायला मिळाले, अर्धशतकाच्या खेळीवर पाणी फिरलं गेलं अक्षरशः. हे क्रिकेटमध्ये होतच राहतं हे आपण सातत्याने पाहिलंय. जेव्हा जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी शतक झळकावले तेव्हा तेव्हा कधी कधी भारतीय संघाला पराभूत सुद्धा व्हावं लागलं होतं. जबरदस्त सामना, आता मात्र पॉइंट टेबलमध्ये कॉम्पिटिशन वाढलं असेल. योगेश पाटील या ठिकाणी उपस्थित होताना बहाडोली एक चांगले खेळाडू आज मॅचचा आनंद घेत असताना शुभम पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम या वसई तालुक्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नो डाऊट अबाउट इट, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ मात्र यावेळेला पाहायला मिळाले, चांगले खेळले परंतु जो